हा असा गोंधळ झाला. आधी ते पत्र आणि मग त्या फणसेचा फोन. तुझ्याशी बोलेपर्यंत माझा जीव अगदी टांगणीला लागला होता रे. अगं कशाला टेन्शन घ्यायचं? इनफॅक्ट आपला प्लॅन यशस्वी होतोय म्हणून तुला आनंद व्हायला हवा. अरे हो, पण तो तुझा प्लॅन आहे, मला कसं कळणार? काही करण्याआधी मला तू कल्पना तरी द्यायची. मी उगीच घाबरले. केव्हा देणार कल्पना सांग. या घरात आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बोलायला वेळ मिळतो, आणि असंही आता काळाची गरज बघता हा खेळ फार ताणण्यात अर्थ नाही. तेही खरंच आहे. कोणी स्पष्टपणे बोलत नसलं ना तरी घरात चांगलंच संशयाचं वातावरण निर्माण झालंय. व्हायलाच हवं, व्हायलाच हवं. संशयाचं हे लोण जेवढ्या झपाट्याने पसरेल ना तेवढंच ते आपल्या पथ्यावर पडेल. पण यश, आता आपल्याला पुढच्या हालचाली अगदी वेगाने करायला हव्यात. तू काही काळजी करू नको, सगळं काही आपल्या प्लॅन प्रमाणेच होईल. आनंदितात जर मम्मा असती, नाही म्हणजे त्या मम्मा आहेत हे आता जवळपास सिद्धच झालंय, आणि त्यांच्या कटात यशही बरोबरीने सामील आहे हेही वेगळं सांगायला नकोच. यशचं बाकीचं बदललेलं वागणं मी एक वेळ चालवूनही घेतलं असतं, पण कोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेप करून तोही एक प्रकारे गुन्हाच करतोय ना. मला तुझी चाहूल लागली त्यावेळी मनात किती स्वप्न रंगवली होती मी, पण आमच्या नात्यात कधी काळी इतका कडवटपणा येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आमच्या प्रेमाच्या अंशाचं कणाकणाने वाढणं मला यश बरोबर क्षणाक्षणाने शेअर करायचं होतं, पण यश तू तर माझ्यापासून इतका दूर गेलाय की अमृत मला माहिती आहे तू माझ्यावर रागवलीस. मला हेही माहिती आहे की गेल्या काही दिवसात कामाच्या व्यापामुळे मी तुझी म्हणावी तशी म्हणावी तेवढी काळजी घेऊ शकत नाहीये. मला माहिती आहे, मला पटतंय. पण अमृता आता मी ठरवलंय की आता मी तुझी खूप काळजी घेणार. मी तुला त्रास होणार नाही असं वागायचा प्रामाणिक प्रयत्न करणार. मी ठरवलंय. मनात आपुलकीचा ओलावा पण नसताना कशाला उगाच आव आणतोस? का म्हणतेस तू अमृता? तुझे हे असं बोलतेस ना ते लागतं मनाला. अमृता तुला काय म्हणायचंय? मला तुझ्याबद्दल आपल्या होणाऱ्या बाळाबद्दल काळजी नाहीये? काळजी आहे, नीट विचार करून उत्तर दे. तुला असा प्रश्न पडू शकतो ना अमृता, ह्याचं वाईट वाटतं मला. मी म्हटलं ना, मला मान्य आहे की कामाच्या व्यापामुळे मी तुझ्याकडे लक्ष देऊ शकत नाहीये, पण म्हणून मला तुझी काळजीच नाही असा निष्कर्ष काढलास तू. काय चुकीचा निष्कर्ष काढला यश? तुला आमच्याबद्दल थोडं जरी काही वाटत असतं ना तर असा वागला नसतास तू. कधीतरी मी कायद्याच्या बाजूने उभी आहे म्हणून माझ्या पाठीशी उभं राहून मला सपोर्ट केला होतास तू. आज तूच त्या मी काय? अमृता बोल, असं मनात ठेवू नको अर्धवट. वाक्य पूर्ण कर, एकदा बोलून टाक काय मी काय. काही गोष्टींचा अर्थ आपला आपणच शोधलेला बरा. हे असं आहे तुझं,
समोरच्याला आपलं म्हणणं पटवून देता आलं नाही की असं काहीतरी असंबद्ध बोलायचं आणि मारायचं समोरच्याच्या तोंडावर. म्हणून अमृता मला हल्ली तुझ्याशी बोलावंसच वाटत नाही. मला माहितीये ते, म्हणून तर मी गप्पच बसले होते. पण तुला तेही पाहावलं नाही, तू आलास काहीतरी खुसपट काढून भांडण सुरू केलंस. मी अमृता, आत्ता इकडे बसून मी जे काय तुझ्याशी बोललो त्याला तू भांडण म्हणतेस? हे भांडण होतं अमृता? हे जर भांडण असेल ना तर मग आय एम सॉरी, मला मला खरंच तुझ्याशी बोलायचं नाही. मनावर कसलं तरी दडपण आहे, ते दाबून ठेवलं ना म्हणून तुम्हाला हा त्रास झाला. डॉक्टर काही सांगतायत ग, खरं तर मला ना इथला उन्हाळा सहन होत नाहीये. उगीच काहीतरी सांगून माझं खोटं समाधान करू नका. तुम्ही सतत कुठल्या तरी दडपणाखाली आहात, स्वतःत हरवलेले असता तुम्ही. काय झालंय मला सांगा ना, मला सांगितलं तर तुम्हालाही हलकं वाटेल ना. मला हलकं वाटेल कदाचित, पण मी ज्या अडचणीतून जातोय ते तुला समजलं तर तुला किती मोठा धक्का बसेल. तू तो कसा सहन करशील विना? अहो कसला विचार करताय, बोला ना काहीतरी. नाही काय नाही, मला ना अप्पूशी बोलावंसं वाटतं. तू जरा तिला फोन करतेस का प्लीज? विषय बदलताय ना. अगं मुलींची खुशाली कळली तर तेवढंच हलकं वाटेल मला म्हणून म्हटलं. दिवाकर, विशाल मनोहर घरी येऊन गेल्यापासून अमृता डिस्टर्ब दिसते. आमच्या दोघांच्या नात्यातली ही कटुता त्या माणसामुळेच निर्माण झाली. मलाही समजतंय की आज अमृताला माझ्या सोबतीची सगळ्यात जास्त गरज आहे. काय करणार, परिस्थितीच अशी आहे की मी तिला काहीही सांगू शकत नाही आणि तिचा गैरसमज दूर करू शकत नाही. दोन ध्रुवांवरचे रहिवासी असल्यासारखं अंतर ठेवून आम्ही आमच्या येणाऱ्या बाळाचं स्वागत करणार आहोत का? यश काय झालं? मला सांगतोस टेन्शन घेऊ नकोस आणि स्वतः मात्र त्याच दडपणाखाली वावरतोस? नाही मी तो विचार करत नव्हतो. गेल्या काही दिवसांपासून या घरात जे काही चाललंय त्यामुळे आम्हा नवरा बायकोमध्ये फार दुरावा निर्माण झालाय. त्याला इलाज नाहीये यश. हे बघ, आयुष्यात असे प्रसंग अनेकदा येतात, पण म्हणून त्यातून बाहेर पडायचा मार्ग शोधायचा की असं विचार करत कुढत राहायचं? सध्या तरी या सगळ्यातून बाहेर पडायचा कोणताही मार्ग नाहीये, स्पष्ट दिसतंय मला.
बस आता आणखी काही दिवसांचाच प्रश्न आहे. एकदा का आपलं मी बायको आहे तुमची. इतकी वर्ष काढली तुमच्या बरोबर, मी तुम्हाला ओळखत नाही असं म्हणायचं आहे तुम्हाला. तुमच्या मनातली खळबळ तुम्ही कितीही दडपून ठेवलीत ना तरी चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. मला सांगा ना, इतके दिवस तुम्ही माझ्यापासून बरंच काही लपून ठेवलंय पण आता नाही. हे बघा, तुम्ही मला खरा प्रकार सांगितला नाही ना खरंच तुमच्या जीवावर बेतेल. काय सांगू मी तुला, अगं हे सगळं कामाचं टेन्शन आहे आणि हे सगळं सांगून मी तुझ्या डोक्याला ताप खा देऊ. पण तुम्ही नाही सांगितलं ना तर मनस्ताप होईल मला. त्यापेक्षा खरं काय ते सांगून टाका ना, आपण दोघं मिळून त्यावर काही मार्ग शोधायचा प्रयत्न करू. तोच मार्ग शोधायचा मी प्रयत्न करतोय. नाही वीणा, पण तू तू काळजी करू नकोस, काहीतरी मार्ग सापडेल. तुम्ही पुन्हा विषय टाळताय. तुम्हाला आपल्या मुलींची शपथ आहे, मला खरं काय ते सांगून टाका. नको वीणा, आपल्या मुलींची शपथ नको घालूस. अगं त्यांच्या आयुष्यात कमी का अडचणी येत? मग सांगा ना. हे बघा, जेव्हा संकट येतात ना तेव्हा त्यामागोमाग संकटातून बाहेर पडायचा मार्गही येतो. पण कधी कधी आपण संकटाने इतके बावचळून गेलेलो असतो की त्या मागोमागचा मार्ग आपल्याला दिसतच नाही. आपण दोघं जण मिळून नक्की या संकटातून काहीतरी मार्ग काढू शकू. वीणा, वीणा, ज्या प्रोजेक्टच्या कामासाठी मी इथं आलोय ना त्यात माझी फसवणूक झाली. पुरता अडकला गेलोय मी यात आणि आता हे सगळं नुकसान मला एकट्याला सहन करायला लागणार. असं कितीच नुकसान आहे, आपण आपल्या जवळ जे काही आहे ते सगळं विकू. नाही का, अगं 5-50 लाख असते तर काहीतरी मी मार्ग सहज काढला असता. पंचवीस कोटीत अडकलोय मी. केदार, तुम्हाला आमचं बोलणं ऐकायचंय का? मग या इथे येऊन बसा ना. असं लपून छपून आमचं बोलणं ऐकायची काय गरज आहे? मी कशाला लपून छपून ऐकू? हे माझं घर आहे, हे मालक आहे इथला. हे काय करायचं, कुठे बसायचं हे मला तुम्ही सांगायची गरज नाहीये. पॉप्स, कशाला सत्याला फोन करता हल्ली? आमच्या आयुष्यात तुम्हाला अचानक इंटरेस्ट यायला लागला हे काही दिसत नाही आम्हाला. हल्ली मी फोनवर बोलत असताना, आम्ही दोघे बोलत असताना तुम्ही अचानक तिकडे येऊन पोहोचता का? कशासाठी? काय जाणून घ्यायचं आहे तुम्हाला? आम्ही तुमच्या कामात तुमच्या आयुष्यात लुडबुड करत नाही ना पॉप्स, पण प्लीज तुम्हीही आमच्या आयुष्यात नाक खुपसायची गरज नाही आहे. तू बोलतोयस यश? मी नाक खुपसतोय? मी? अरे तू चुकीचं वागलास तर वडील या नात्याने तुझा कान धरायचा अधिकार आहे माझा, विसरलास? अधिकार आहे ना, अधिकार आहे, पण तो गाजवायलाच हवा का असा? तुम्ही तुमचं काम करा पॉप्स आणि आम्हाला आमचं काम करू द्या. Thank you.
हे सगळं तुला समजल्यानंतर तुला त्रास होणार याची कल्पना होती मला, म्हणून मी तुला हे काही सांगत नव्हतो, तुझ्यापासून लपवून ठेवत होतो. एवढी मोठी रक्कम आपण कशी काय उभी करणार आहोत, कुठून आणायचे एवढे पैसे? तेच कळत नाहीये. विचार कर करून डोकं फुटायची पाळी आली आहे माझी, मार्ग काही सुचत नाहीये. विना नाही रडायचं ना, तेव्हा काळजी करायची नाही. मी आहे अगं, यातनं काहीतरी मार्ग निघेल. नाही नको रडूस तू, नको, सगळं व्यवस्थित. विना, तो सगळा प्रकार जेव्हा माझ्या लक्षात आला तेव्हा माझ्या मनात एकच विचार आला की आत्महत्या करून हे सगळं संपवून टाका. ठीक आहे रवी, तुला जे योग्य वाटेल ते कर. बाय. काल रात्री तुम्हाला यायला खूप उशीर झाला ना? तुला सापडलेल्या चिठ्ठीच्या संदर्भात गेलो होतो. आता मी या केसवर नाही आहे, त्यामुळे रवी इन्व्हेस्टिगेशन करतोय. मग काय लागलं त्याच्या हाती? शायद लग सकत आहे, काल मी तेच विचारायला गेलो होतो पण रवी भेटला नाही, आता त्याच्याशीच बोलत होतो. तुम्हाला काय वाटतं, रवी ऍक्शन घेईल? तुम्ही रवी पे भरोसा नाही? नाही तसं नाही, पण तुमच्या सिनियर्सचं तुमच्यावर प्रेशर येऊ शकतं, मग रवीचं काय? डोंट वरी मृणाल, रवी कामाच्या बाबतीत माझ्यासारखं आहे, ह्याचा पाठपुरावा केल्याशिवाय तो गप्प बसणार नाही. माझा तुमच्या डिपार्टमेंटवर विश्वास नाही आहे. प्रकरण गळ्याशी आले, तुमच्यावर जीवघेणे हल्ले व्हायला लागलेत. मग तुझं म्हणणं काय? दुसरं कोणी पाठपुरावा करेल ह्या आशेवर राहण्यात काय अर्थ नाही आहे, आपणच काहीतरी हालचाल करायला हवी. मृणाल, हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. मी तुला आधीच सांगितलं होतं, कायदा हातात घेऊ नकोस. तुम्ही इतके दूरही राहतो बेहतर होगा. गुड मॉर्निंग पप्पा. गुड मॉर्निंग. थँक यू. काय गं, काही बोलायचं आहे का? पप्पा, मला असं वाटतं की तुम्ही ऐकलेला तो फोन आणि मला मिळालेली चिठ्ठी याबद्दल आपण विशाल मनोहरांशी बोलायला हवं. नाही नको अमृता, सध्या तरी घाई करून चालणार नाही. पण पप्पा, आपल्या संशयाला दुजोरा देणारे पुरावे आपल्याकडे असताना गप्प बसूनही चालणार नाही. सध्या तरी आपण तेवढंच करू शकतो. त्या चिठ्ठीमुळे संशयाला जरी पुष्टी मिळत असली तरी तो काही पक्का पुरावा नाहीये. आणि मुख्य म्हणजे विशाल मनोहरांना सांगून आता काहीच उपयोग नाही, कारण त्याला कल्याणीच्या केसवर कामच करत नाहीयेत. हो, पण जे ऑफिसर काम करतायत त्यांना याचा उपयोग होऊ शकतो. कोणास ठाऊक, तो याचा उपयोग कायद्याच्या मदतीसाठी करेल की स्वतःच्या. हे बघ अमृता, आपल्याला आधी त्या अधिकाऱ्याबद्दल समजायला हवं. आणि अगदी तो विशाल मनोहरांसारखाच आहे असं आपण गृहित धरलं तरी कोर्टात गुन्हा सिद्ध होण्यासाठी हा एक पुरावा पुरेसा नाहीये. आपल्याला आणखीन असे पुरावे गोळा करावे लागतील, ते गोळा करणं आपल्या दोघांसाठी वाटतं तितकं सोपं नाहीये. तू काय किंवा मी काय आपल्या दोघांनाही मर्यादा आहेत. सध्याच्या परिस्थितीत आपण काहीही करू शकत नाही हेच सत्य आहे.